डायरेक्टर आपण करावा असं आपल्याला का वाटलं? खरं म्हणजे फॉर अ डिरेक्टर किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह माणसासाठी जी आवडेल ती गोष्ट करायची, म्हणजे त्याच्यासाठी प्रांत निवडायला पाहिजे असं नाही की लव्ह स्टोरी आहे, कॉमेडी आहे. आणि सविता दामोदर परांजपे हा कॉलेज काळापासूनचा माझा अत्यंत आवडता सब्जेक्ट होता. पण प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही करायला जाता त्याला करेक्ट वेळ येते त्याची, आणि ती वेळ आत्ता आली होती. दॅट्स वाय इट वॉज सविता राईट नाऊ. क्या बात आहे. ज्या कलाकारांना पडद्यावरती पाहिलं त्या त्रिसूत्रीला आता यानंतर मला स्टेजवरती आमंत्रित करायचं आहे. खरं तर चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमातून आजवर ज्याने उत्तमोत्तम भूमिका केलेल्या आहेत असा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याला मी स्टेजवरती आमंत्रित करते. यानंतर दिवंगत लेखक, अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्यचित्र क्षेत्रातलं खूप मोठं नाव, त्यांचीच कन्या आता सविता दामोदर परांजपे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावरती पदार्पण करते. मी तृप्ती तोरडमल या गोड अभिनेत्रीला इथे स्टेजवरती आमंत्रित करते. जोरदार टाळे आपण तृप्तीसाठी सुद्धा वाजवूया. आणि बॉलिवूड आणि हिंदी चित्रपट मालिकातला आपला लाडका अभिनेता राकेश बापट यांना सुद्धा स्टेजवरती आमंत्रित करते. सुबोध, सगळ्यात आधी नक्कीच तुला विचारावंसं वाटेल की आजवर अभिनयातला एकसुरीपणा तुझ्या बाबतीत कधीच झाला नाही, सातत्याने वेगवेगळ्या आव्हानास्पद भूमिका तू स्वीकारलेल्या आहेस. या चित्रपटातला शरद तितकाच आव्हानास्पद होता आणि ही भूमिका तू का निवडलीस? मला सगळ्यात आधी आनंद झाला की जॉन या फिल्मची निर्मिती करतोय आणि कुमारजी आमच्या बरोबर असोसिएट म्हणून आलेत. मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या ज्या काही बॉलिवूड स्टार्सना भेटलो आहे त्याच्यातला खऱ्या अर्थाने याचं आडनाव जर कुलकर्णी, पवार, जोशी असं काही असं तरी सुद्धा चाललं असतं, इतका तो मराठी आहे विचारांनी आणि इतका साधेपणा जॉनमध्ये आहे. त्यामुळे जे प्रेम आणि ज्या एनर्जीने त्यांनी ही फिल्म केली तर त्याच्यासाठी जॉन आमच्या सगळ्यांकडनं तुला धन्यवाद. कुमारजी तुम्ही जो विश्वास टाकलात त्याबद्दल थँक्यू सो मच. हां, आता हा रोल का केलात तर मला जेव्हा स्वप्नाने सांगितलं की सविता दामोदर परांजपे करायचं तर मला आधी वाटलं की ती मला त्याच्यातलं भूताचा रोल देणार आहे काहीतरी वेगळं करायचं म्हणून. पण मग ती म्हणल्या रे नाही तसा नाही आहे रोल, तू जसा आहेस तसाच रोल आहे, म्हणजे अतिशय साधा सीन. मला काही बोलून देणारे असं होतं मला दिसत नाही आहे, पण जसा मी होतो तसाच हा रोल होता. मला असं वाटतं की अतिशय साधा आणि साधेपणा कन्व्हिन्सिंगनी पडद्यावरती दाखवणारे खूप कमी ॲक्टर आहेत, त्याच्यातलं मी आहे आणि म्हणून कदाचित मला हा रोल तिने दिला असेल. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, मी आता स्वप्नाबरोबर ही माझी तिसरी फिल्म आहे लागोपाठ आणि या तिन्ही फिल्ममध्ये फुगे, तुला कळणार नाही आणि आता सविता दामोदर परांजपे. सो तृप्तीसारखी बेसिकली तृप्तीच्या वडिलांचा मी खूप मोठा फॅन आहे मधुकरजींचा आणि त्याच्यामुळे तृप्तीविषयी एक नकळत माझ्या मनात खूप सॉफ्ट कॉर्नर आहे की ज्या जीन्समधनं ती आली आहे त्या जीन्समध्येच प्रतिभा आहे, टॅलेंट आहे. त्यामुळे तृप्तीने सुद्धा सुपर काम केलं आहे. मी आणि राकेशनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केलं आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो, पण कॉलेजनंतर डायरेक्ट एका फिल्ममध्ये आम्ही आलो. सो राकेशनीसुद्धा फार सुंदर काम याच्यात केलं आहे, सगळ्यांनीच, अंगद, पल्लवी सगळ्यांनीच, आणि एका चांगल्या टीमचा भाग होण्याचं सौभाग्य मला मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचा थँक्यू आहे. क्या बात आहे. तुझ्याबद्दल आत्ता सुबोधनी सांगितलंस, खरंच तृप्ती तू खूप गोड आहेस. मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये एका सुंदर आणि गोड मुलीचं आगमन होतं यासाठी सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. आणि पहिला चित्रपट आणि प्रचंड आव्हानास्पद भूमिका, दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुझ्या एकामधून तू समोर आणलेले आहेस, तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला सांग. सगळ्यात आधी धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आणि वेळ काढून आलात, थँक्यू व्हेरी मच. आणि जॉन इब्राहिमने माझ्यात फेथ दाखवला, ते सगळ्यात मोठं माझ्याकडे आव्हान होतं आणि त्याच्यामुळेच मी ते त्यांना डिसअपॉइंट नको करू देत म्हणून मी पुढे गेली. आणि पप्पांचं नाव होतं पाठीशी, रीमाजींचं नाव होतं, तर त्यांच्या कामाला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे हे सुद्धा खूप डोक्यात होतं. तर ते या तीन मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी घेऊन पुढे गेले आणि रीमाताईंचा रोल होता. आणि रंगभूमी माझी ॲक्च्युली जन्मभूमी म्हणता येईल तसं आहे, तर त्याच्यामुळे
हा सब्जेक्ट जेव्हा आला त्यावेळेला फर्स्ट थिंग असं होतं की पहिला चित्रपट मला पप्पांना रिस्पेक्ट श्रद्धांजली म्हणूनच द्यायचा आहे आणि रंगभूमीसाठी हा चित्रपट मी डेडिकेट करते, माझ्या वडिलांसाठी करते, रिमाताईंसाठी करते आणि जॉननी माझ्यावर एवढं मोठं फेथ दाखवलं. आय होप मी चांगलं केलं असावं आणि सुबोध आणि राकेश आणि स्वप्नाताईंनी खूप मला मदत केली. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मी पुढे गेले आणि मेहनत केली. आवाजात सुद्धा आत्ता पडद्यावरती आम्हाला दिसलं की बदल केला, तर त्यासाठी मेहनत भरपूर केली आणि स्वप्नाताईंनी खूप मदत केली ऑब्व्हियसली आणि एक प्रिपरेशन करून बॅकग्राऊंड करून आम्ही वर्कशॉप्स केले आणि नंतर मग एक्झिक्युशन केलं पिक्चरचं. तर मेहनतीने केलं. सुपर्ब. आणि ही मेहनत नक्कीच फळाला येणार आहे. होप सो. तुझ्यासोबतच चित्रपट यशस्वी होणारच आहे. थँक्यू. आणि पप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे कारण जॉननी एक गोष्ट सांगायची म्हणजे खूप पप्पा जेव्हा आजारी होते त्यावेळेला त्यांची शेवटची इच्छा होती की हा पिक्चर बघायचा आणि आम्हाला त्यांनी घरी पाठवून दिलं होतं हॉस्पिटलमधनं की 10-15 दिवस आहेत त्यांच्याकडे फक्त. आणि मी विचारलं त्यांना तुम्हाला पिक्चर बघायचा आहे का आणि नुकतं आमचं शूटिंग संपलं होतं तर ते म्हणाले की हो. तर मी म्हटलं काही करून मी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करणारच. आणि जॉन इतके चांगले आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा इतकी स्वीट आहेत, आई वडील त्यांचे. मी एक फोन फक्त केला, मी सांगितलं, मी रिक्वेस्ट केली की प्लीज माझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे तर अनकट पिक्चर त्यांनी माझ्या वडिलांना दाखवला आणि दॅट इज सच अ डेंजरस थिंग. आणि त्यांनी ती रिस्क घेतली आणि त्यांची मी ऑलवेज आभारी राहीन की त्यांनी माझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद तर आहेच या पिक्चरवर. मी आता तुमच्याकडनं सगळ्यांकडनं रिक्वेस्ट करते की माझा डेब्यू आहे तर मला तुमचा आशीर्वाद पाहिजे प्लीज. अगदी खरं. बसून घ्यावं सगळ्यांनी. राकेश, यानंतर आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे. ॲक्शन आणि रोमॅन्टिक हिरो अशी आजवर आपली इमेज आहे आणि यातला रोल जो आहे चित्रपटात